विदर्भाची पंढरी अशी ओळख असलेल्या शेगावच्या श्री संत गजानन महाराजांचा आज 142वा प्रकट दिन साजरा केला जातोय. या सोहळ्यानिमित्त हजारोंच्या वर दिंड्या शेगावात दाखल झाल्या, तर 10 ते 15 लाख भाविक दर्शनासाठी येतील अशी शक्यता आहे. आज शहरातून श्रींच्या पालखीची मिरवणूक काढण्यात येणार आहे. पंढरपूरच्या विठ्ठलाला सोने चांदीचे अलंकार आणि वस्तुदान स्वरूपात येण्याचं प्रमाण वाढलंय. बंगळुरू इथल्या एका भाविकानं 4 लाख रुपये किमतीची 7 किलो वजनाची चांदीची दानपेटी विठ्ठलाला अर्पण केली आहे. ही पेटी विठ्ठलाला नित्योपचाराच्या पूजेवेळी समोर ठेवली जाते, तर बीडच्या एका भाविकानं 2,40,000 रुपयांची देणगी अन्नधान्य स्वरूपात दिली आहे. सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील साखराळेमध्ये 16 एकरावरील ऊस जळून खाक झालाय. शॉर्ट सर्किटमुळे हा ऊस पेटलाय. दुपारच्या सुमारास ही घटना घडली आहे. या आगीमध्ये संपूर्ण ऊस जळून खाक झालाय, त्यामुळे शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालंय. आता शेतकऱ्यांनाही सरकार क्रेडिट कार्ड देणार आहे. शेतकऱ्यांना कर्ज घ्यावं लागू नये यासाठी केंद्र सरकारनं ही नवी घोषणा केलेली आहे. केंद्र सरकार शेतकऱ्यांना प्रधानमंत्री किसान क्रेडिट कार्ड देणार आहे. या क्रेडिट कार्डद्वारे शेतकऱ्यांना 5 लाखांपर्यंत कर्ज मिळणार आहे, तर 1,75,000 शेतकऱ्यांना प्रधानमंत्री किसान क्रेडिट कार्ड दिलं जाणार आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळ्याच्या पायथ्याला काल सकाळी 50 हून अधिक गव्याचा कळप पाहायला मिळालाय. पन्हाळ्याच्या पायथ्याला असणाऱ्या जेऊर गावच्या बाजूने या गव्याचा भला मोठा कळप निघून गेला. हे सर्व गवे रस्त्यावरून डोंगराच्या बाजूला निघून गेले, त्यामुळे जेऊर ते चिले महाराज समाधी स्थळाच्या बाजूने जाणारी वाहतूक काही काळ थांबली होती. अकोल्यामध्ये श्रींच्या प्रकट दिनानिमित्त वारीमध्ये जाणाऱ्या 2 भाविकांचा अपघातामध्ये मृत्यू झालाय. पादळी वारीत सहभागी झालेल्या वारकऱ्यांना टिप्परनं जोरदार धडक दिली, त्यामध्ये दोघांचाही जागीच मृत्यू झालाय. अकोट इथून शेगावसाठी पादळ दिंडी येत होती आणि यावेळी ही घटना घडली. नागपूरच्या वनदेवी आणि धम्मादीप नगर इथं गुरुवारी रात्री हल्लेखोरांनी उभे असलेल्या दुचाकी फोडल्याचा प्रकार घडलाय. हल्लेखोरांनी तलवार आणि लोखंडी रॉड घेऊन दुचाकी फोडल्यात. हा सर्व प्रकार CCTV मध्ये कैद झाला. या प्रकाराची पोलिसांमध्ये तक्रार करण्यात आली आहे. पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत, तर या घटनेमुळे नागरिकांमध्ये दहशतीचं वातावरण आहे. चिकन खाल्ल्यानं कोरोना आजाराचा संसर्ग होतो अशा अफवेचे मेसेज सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत, आणि हे मेसेज वाचून चिकन खाणाऱ्यांनी कोरोनाचा चांगलाच धसका घेतलाय. त्यामुळेच राज्यामध्ये चिकन विक्रीमध्ये तब्बल 50% घट झाली आहे. तर एकट्या नागपुरात एका आठवड्याची चिकन विक्रीची 300 टनावरून 150 टनावर ही विक्री आलेली आहे, त्यामुळे कुक्कुटपालन व्यावसायिक संकटात सापडले. 100 दिवस झाले तरी शासकीय बंगला रिकामा होत नसल्यानं अजित पवार यांनी आता नाराजी व्यक्त केली आहे. बारामतीतले कार्यकर्ते काही कामाच्या निमित्तानं मुंबईमध्ये येतात, तेव्हा त्यांच्या राहण्याची सोय करता येत नाही. आत्ताचं घर लहान आहे, त्यामुळे येणाऱ्या लोकांना जयच्या बेडरूममध्ये बसवावं लागतं. आता तर माझ्या बेडरूममध्ये लोकांना बसवायचंच राहिलंय असं सांगत पवारांनी मनातील खंत बोलून दाखवली. दारूबंदीचा मुद्दा राज्यभर गाजत असतानाच शिवसेना नेते आणि पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी दारू व्यवसायाचं समर्थन केलंय. हॉटेलचा व्यवसाय बिअर बार परमिट रूमची जोड दिल्याशिवाय चालत नाही असा आपला स्वतःचा अनुभव असल्याचं वक्तव्य पाटलांनी केलंय. आणि एक हॉटेल मी सुद्धा घेतली भाड्याने, नंतर ती विकत घेतली, तर मी शुद्ध शाकाहारी चालली, ती काही चाले ना. तिला मांसाहारी केली, मांसाहारी केली तर मटन चिरलं उरलं की दुसऱ्या दिवशी ते खपे ना. लास्ट तिला मी परमिट रूम केला आणि मग ती जोरात चालू लागली. जेव्हा हॉटेलचा गल्ला मांसाहारीचा 4,000 होता, तो परमिट रूम ज्या दिवशी मी टाकलं त्याच दिवशी तो धंदा 20,000 रुपयाचा आला. शरद पवारांशी असलेले संबंध वैयक्तिक असल्याचं राज ठाकरेंनी सांगितलंय. काही जण सत्तेमध्ये बसण्यासाठी भूमिका बदलत असल्याचं देखील ते म्हणाले. आणि त्यांनी असं म्हणत अप्रत्यक्षपणे शिवसेनेला टोला लगावलाय. तसंच घुसखोरांच्या मुद्द्यावर मनसे पहिल्यापासून आक्रमक असल्याचंही ते म्हणाले. मधल्या काळातला एक मैत्री बाबा शरद पवार आणि तुमची एक चांगली मैत्री झाली होती, तुम्ही एक मुलाखत सुद्धा पुण्यात घेतली दणदणीत, पण आता हे मित्र दुरावलेत का? म्हणजे काय झालं? मला एक गोष्ट पहिले सांग, महाराष्ट्राचा आतापर्यंत सगळं समजून इतिहास पाहिला तर अनेक असे राजकीय पक्ष राजकीय पक्षाचे नेते
अनेक भूमिकांमध्ये एकमेकांच्या विरोधात उभे राहिलेले. कोरेगाव भीमा प्रकरणाच्या तपासावरून महाविकास आघाडीमध्ये बिघाडी असल्याचं समोर आलं. या प्रकरणाचा तपास एनआयएकडे सोपवण्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी संमती दिली आहे. यावर बोलताना निर्णय घेण्याचा अधिकार मुख्यमंत्र्यांचा असल्याचं शरद पवार म्हणाले. तसंच केंद्र सरकारनं याबाबतचा तपास राज्य सरकारकडून काढून घेणं योग्य नाही आणि राज्य सरकारनं हा तपास केंद्राकडे देणं त्यापेक्षा योग्य नसल्याचंही पवार म्हणाले. ताज्या घडामोडींसाठी साम टीव्हीचं यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा आणि फेसबुक आणि ट्विटर देखील फॉलो करा.